हॅलो स्टुडंट या व्हिडिओमध्ये आपण सेकंड स्टँडर्डचा इंग्लिश मीडियमचा इंग्लिश या सब्जेक्टचा वन पॉईंट सेवन लेट स्पीक या लेसनचा स्टडी करणार आहोत पहा याच्या आधीचे सगळ्या म्हणजे युनिट टूपर्यंतचे सगळे व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहेत तसंच मी तुम्हाला वर्कबुकमध्ये सुद्धा ईच अँड एव्हरी लेसन सॉल्व्ह करून देणार आहे ते सुद्धा व्हिडिओ टू पर्यंत चॅनेलवरती टाकणार आहे पण तुम्हाला जर वर्कबुकचे हा, व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट करायला लागणार आहे तुम्हाला कमेंट आल्या म्हणजे मला समजेल की तुम्हाला वर्कबुकचे व्हिडिओ हवेच सोडवून मग मी तुम्हाला सगळे वर्कबुकचे व्हिडिओ सॉल्व्ह करून देणार आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा याच्यामुळे काय होणार आहे जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन येतील चला तर मग स्टार्ट करूया आपल्या लेसनला लेसन रिपीट अँड इनॅक्ट म्हणजे ऐकायचं आहे तुम्ही वाचा परत रिपीट सुद्धा तुम्ही सुद्धा रिपीट करायचं आहे पहिलं ऐकायचं लिसन लक्ष द्यायचं मग बोलायचं आहे तेच परत आणि एन ॲक्ट म्हणजे सुद्धा तुम्हाला करायची आहे त्याच्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आपण ऐकूया आधी मी तुम्हाला वाचते आणि तुम्ही ऐकायचं आहे बघा मे आ अश्विनी आणि आईचं कन्व्हर्सेशन आहे हिअर इज अ कन्व्हर्सेशन बिटवीन अश्विनी अँड आई सी हिअर अश्विनी अँड आई दिस इज कन्व्हर्सेशन अश्विनी म्हणजे कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण आहे दोघींमधलं अश्विनी मे आय गो आऊट टू प्ले आई बघा ती काय विचारते आईला आई मी खेळायला बाहेर जाऊ का गं आई काय बोलते येस यू मे म्हणजे हो तू जाऊ शकतेस पुढे पहा मग अश्विनी बाबांकडे आलेली आहे बाबा आणि अश्विनीचं कन्व्हर्सेशन तुम्हाला दिलेलं आहे इयर इज कन्व्हर्सेशन बिटवीन अश्विनी अँड बाबा अश्विनी बाबा आय वॉन्ट टू इट पीस ऑफ केक मे आय मला पीसचा केक खायचं केकचा पीस खायचा आहे खाऊ शकते का मी मे आय म्हणजे मी खाऊ बाबा म्हणतात येस यू मे बट आफ्टर डिनर अँड देन ब्रश युअर टीथ बाबा काय म्हणतात येस तू खाऊ शकतेस पण कधी आफ्टर डिनर आणि केक खाल्ल्यावरती तुला तुझे टीथसुद्धा ब्रश करायला लागणार आहेत अश्विनी म्हणते ओके बाबा म्हणजे ठीक आहे बाबा मी तसंच करेन हे झालेलं आहे अश्विनी आणि बाबांच्यामधलं कन्व्हर्सेशन थर्ड पहा मोहिनी आणि तिकीट सेलरमधलं कन्व्हर्सेशन आपण पाहणार आहोत हिर इज अ कन्व्हर्सेशन बिटवीन मोहिनी अँड तिकीट सेलर मोहिनी मे आय हॅव टू तिकीट प्लीज ती विचारते की मला दोन तिकीट मिळतील का प्लीज तिकीट सेलर येस यू मे हिअर दे आर तिकीट सेलर म्हणतो हो तुला मिळतील हे घे हिअर दे आर हे बघ इथे आहेत हि हे झालं मोहिनी आणि तिकीट सेलर मोहिनी कुठे गेलेली आहे झू प्राणी संग्रहालय बघायला गेलेली आहे ती तिकीट काढती आहे तेव्हा तिचं कन्व्हर्सेशन तिकीट सेलरसोबतचं तुम्हाला दिलेलं आहे नंतर टीना रीना या दोघींचं कन्व्हर्सेशन हियर अ टीना अँड रीनाच कन्व्हर्सेशन टीना मे आय बॉरो युअर पेन्सिल म्हणजे मी तुझी पेन्सिल घेऊ शकते का रीना म्हणते येस शुअर हिट इज हिअर इट इज म्हणजे हो घेऊ शकतेस ही घे हिअर इट इज तीना म्हणते थँक्यू यू रीना हे म्हणजे खूप खूप आभारी आहे तुझी मी रीना नंतर श्याम आणि गार्डनर म्हणजे श्याम आणि गार्डनर मधलं ही इज अ कन्व्हर्सेशन बिटवीन श्याम अँड गार्डनर म्हणजे श्याम आणि गार्डनरच्या मधलं कन्व्हर्सेशन तुम्हाला दिलेलं आहे श्याम अँड गार्डनर गार्डनर म्हणजे कोण तर बाग जो सांभाळतो तो माळी काय बोलतो श्याम मे आय प्लग दिस फ्लॉवर म्हणतो मी हे फुलं काढू शकतो का गार्डनर काय म्हणतो सॉरी यू मे नॉट म्हणजे नाही तू काढू शकत नाहीस कारण गार्डनमधली फुलं काढण्यासाठी नसतात असे काही तुम्हाला कन्वर्सेशन दिलेले आहेत पहा तुम्हाला या लेसनमध्ये एवढंच दिलेलं ले ले आहे या लेसनमध्ये तुम्ही काय काय का नवीन शिकलात हे तुम्हाला करायचं आहे की सॉरी थँक्यू हे नवीन वर्ड तुम्ही इथे शिकलेले आहात बघा सॉरी थँक्यू किंवा आ, जे कन्व्हर्सेशनमधले हे आहेत ते शिकलेले आहात तुम्ही जेव्हा वर्कबुकचा व्हिडिओ पाहाल त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आणि पूर्ण वर्कबुक मी तुमचं सॉल्व्ह करून घेणार आहे फक्त तुम्ही मला कमेंट करायची आहे की तुम्हाला वर्कबुक सॉल्व्ह करून हवे आहेत इथे आपला हा लेसन कम्प्लीट झालेला ले ले आहे लेट स्पीक पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वन पॉईंट एटमध्ये रिडिंग टाईम या लेसनचा अभ्यास करणार आहोत